नमस्कार, मी पुष्पराज स्वागत करतो तुमचं द वाईल्डलाईफ डिस्कशन्समध्ये। या कार्यक्रमाचे आयोजक आहेत सारस वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था परभणी आणि हुंकार स्टुडिओज। आजच्या या सेशनमध्ये आज आपल्यासोबत आहेत श्री श्याम टाक सर। श्री टाक सर हे वन्यजीव अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार आहे। सर्वप्रथम नमस्कार सर। नमस्कार। तुमच्या वाईल्डलाईफ फोटोग्राफीचा मी स्वतः एक फॅन आहे। अत्यंत सुंदररित्या तुम्ही फोटोग्राफी करता, त्याचबरोबर तुमचा त्या विषयीचा अभ्यास हे तुमच्या वाईल्डलाईफ फोटोग्राफीमधूनच दिसते। तर सर्वप्रथम सर, आज आपण कुठल्या विषयावर चर्चा करणार आहोत? आज आपण स्वर्गीय नर्तक म्हणजेच इंडियन पॅराडाईस फ्लाय कॅचर, त्याचं सायंटिफिक नेम आहे टेरिसफोन पॅराडिसी, आणि हा पक्षी साधारणतः ह्या पक्ष्याबद्दल सर्वसामान्य लोकात किंवा मलासुद्धा खूप आकर्षण होतं, कारण हा पक्षी आपण समाज माध्यमावर बघतो तेव्हा फार दुर्मिळ असा पक्षी आहे, दिसायला खूप सुंदर पक्षी आहे, आणि ह्या पक्षीबद्दल एक विशेष असं आकर्षण असतं सर्वच वाईल्डलाईफ फोटोग्राफरच्या माझ्या मते किंवा सर्वसामान्य जनतेच्या आहे ना। ह्या पक्ष्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की हा पक्षी बुलबुल प्रजातीसारखाच असतो, त्याला एक तुरा असतो आणि त्याला एक लांब शिपटी असते, त्यामुळे त्या पक्ष्याचं असं विशेष आकर्षण असं वाटतं आणि दिसायला खूप सुंदर दिसतो। या पक्ष्याची ओळख कशी करायची? हा पक्षी साधारणतः आपल्याला दाट जी जाळी असते किंवा बांधाच्या बाजूला, एक शेताच्या बाजूला जे बांधा असतात त्याच्यामध्ये जाळी असते, अशा जाळीच्या वनामध्ये आपल्याला सापडतो। हा पक्षी एकदम अत्यंत लाजाळू पक्षी आहे, लाजाळू पक्षी आहे, माणसाच्या अस्तित्वानं तो लगेच जाळीमध्ये निघून जातो आणि खूप दाटीवाटीच्या जाळीत असल्यामुळे तो आपल्याला सहजासहजी दिसत नाही, त्यामुळे हा पक्षी जो आहे याची फिमेल म्हणजेच मादी जी आहे ही आकाराने छोटी असती, तिला रिफोस कलर म्हणजेच थोडासा तांबूस कलर असतो, डोळे तिचे डार्क निळे असतात आणि निळ्या बाजूच्या कडा असतात डोळ्यावर आणि निळ्या रंगाचा किंवा काळ्या रंगाचा तुरा असतो। याच्यासोबतच जो मेल किंवा नर आहे, नर जो आहे हा पांढऱ्या रंगाचा असतो, त्याची शेपूट अशी खूप मोठीशी लांब असते मादीच्या आकारानं आणि रिबिनीसारखी त्याची शेपूट असते आणि त्या शेपटीवर मागून पट्टे असतात ब्ल्यू रंगाचे, डार्क ब्ल्यू रंगाचे म्हणजे डार्क निळ्या रंगाचे, आणि नराला सुद्धा तुरा असतो, तुरा असल्यामुळे हा पक्षी एकदम राजबिंडा दिसतो। म्हणजे अतिशय सुंदर असं त्याचं वर्णन आहे, निसर्गातला निसर्ग साखळीतला खूप सुंदर पक्षी आहे। तुमच्या निरीक्षणामध्ये या पक्ष्याचा मुख्य आदिवास तुम्हाला कुठे कुठे आढळला? हा पक्षी हा साधारणतः जिथं नालाबांध असतो किंवा उथळ पाणी असतं किंवा खोलगट पाणी असतं आणि जिथं पाण्याचे अस्तित्व असतं आणि जिथे त्याला खाद्य मिळतं जास्त, म्हणजे जिथे मधमाशाचे पोळे आहेत अशा ठिकाणी किंवा जिथे तुम्हाला जास्त ड्रॅगन फ्लाय किंवा नाकतोडे किंवा तुडतुडे असे हे जे उडणारे कीटक आहेत, हे जे उडणारे कीटक किंवा फुलपाखरं अशा ठिकाणी मिळतील अशा ठिकाणी असतो, आणि हा एकदम फार अंधारात राहणारा पक्षी आहे म्हणजे उजेड्यात फार कमी वेळेस येतो, त्यामुळे हा पक्षी निरीक्षण करताना तुम्हाला थोडंसं विशेष त्याचा आदिवासाला संरक्षित करून त्याच्याकडे जाऊन तुम्हाला त्याचं निरीक्षण नोंदवावं लागतं, अन्यथा तो पक्षी तुम्हाला निरीक्षण करता येत नाही। अतिशय सुंदर सर। या पक्षाचा विणीचा हंगाम कधी असतो? ह्या पक्षाचा विणीचा हंगाम साधारणतः मे ते ऑगस्ट या दरम्यान असतो आणि काही ठिकाणी व्हेरी असू शकतं ते, परंतु आम्ही जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्यामध्ये मेच्या शेवट मध्यभागातून किंवा मेच्या 15 दिवसानंतर 15 मे नंतर सर्वसाधारणतः त्याचा विणीचा हंगाम चालू झालेला दिसतो। यामध्ये मेल फिमेल नर मादी सोबत एकत्र राहतात आणि त्यानंतर विणीच्या हंगामात म्हणजे अंडे देण्यापूर्वी हा पक्षी काय करतो की हा पक्षी एक सुंदरसं असं घरटं बांधतो, याचं घरटं सहसा व्ही आकाराची जी फांदी आलेली आहे अशी व्ही आकाराची, त्याला असे तो एक आपल्या आईस्क्रीमच्या कोनसारखे मस्त त्याला जाळी विणतो, त्याच्यामध्ये जे नेस्टिंग मटेरियल आहे किंवा तिथे काड्या आहेत किंवा इतर काही जे निसर्गात अवेलेबल आहे असं तो मटेरियल यूज करून त्याचं घरटं बांधतो, आणि ते घरटं अशा ठिकाणी बांधतो की जिथे त्या घरट्याला जास्त ऊन पण लागलं नाही पाहिजे आणि ज्या ठिकाणी शिकारी पक्ष्याची नजर नाही गेली पाहिजे आणि पाऊस वगैरे पडला तरी त्या घरट्यात पाणी नाही गेलं पाहिजे, अशा पद्धतीनं तो अशा जागी बांधतो तो घरटं। म्हणजे या मुद्द्यामधून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, निसर्गातून घ्यायचं ते वापरायचं आणि निसर्गातच विलीन करून टाकायचं, ज्यामध्ये
निसर्गाचं कुठेही नुकसान होत नाही। ही जर गोष्ट मानवाने अंगीकारली तर निसर्गासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल। खूप सुंदर सर, खूप सुंदर असं तुम्ही या घरट्याचं त्याच्या नेस्टिंगचं वर्णन केलं आहे। हा पक्षी त्यांच्या पिल्लांचं पालन पोषण कशा प्रकारे करतो? सर्वसाधारणतः अंडी दिल्यानंतर 10 ते 15 दिवसात पिल्ल बाहेर येतात। ऑब्विअसली याची अंडी पाहता येत नाहीत, कारण आपण पाहणं योग्यही नाही, कारण तुम्ही त्याच्या घरट्याजवळ गेलं तर त्याचा आधिवास नष्ट होण्याची शक्यता असते। त्यामुळे जितक्या लांबून तुम्ही निरीक्षण करू शकता तितक्या लांबून त्याचं निरीक्षण करा त्यामध्ये। आणि तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पुस्तकाचे रेफरन्स असतात, त्यानुसार पण आपण त्याचा अभ्यास करू शकतो, अंडी कशी आहेत किंवा काय आहे। परंतु आपण प्रत्यक्षात पाहून अंडी जाऊन पाहण्याचं धाडस करू नये, त्यामुळे त्या पक्ष्याचा आधिवास नष्ट होण्याची भीती असते। त्यानंतर अंडीतून पिल्लं उबवलेली आपल्याला कशी कळतात? घरट्यामध्ये जेव्हा मादी अंडे देते तेव्हा नर आणि मादी दोघंही आळीपाळीने अंड्यावर बसतात आणि अंड्याची उबवण करतात। म्हणजे माझ्या निरीक्षणात किंवा माझ्यासोबतचे जे मित्र आहेत आमच्या निरीक्षणात असं आलेलं आहे की आळीपाळीनं दोघंही नर आणि मादी त्या अंड्यावर बसतात आणि त्याची उबवण कशी होईल याची काळजी घेतात। आणि जेव्हा एक जण बसलेला असतो तेव्हा दुसरा भक्ष खायला जातो किंवा दुसरं एखादं रक्षण करायला किंवा पहारा देतो त्या नेस्टवर, अशी एकंदरीत त्यांची दिनचर्या असते। अंडी उबवल्यानंतर त्यातले छोटे छोटे पिल्ले बाहेर येतात, परंतु ते पिल्ल्याचे डोके आपल्याला नेस्टच्या वर येत नाही। मग पिल्ले बाहेर आले हे कसं आपण निरीक्षण नोंदवायचं? तर जेव्हा पॅराडाईस फ्लाय कॅचर किंवा स्वर्गीय नर्तक त्याच्या घरट्यावर येतो आणि त्याच्या तोंडात असं छोटंसं भक्ष्य असते आणि तो त्याने चावून चावून छोटं केलेलं असते आणि तो ते नेस्टमध्ये किंवा त्याच्या घरट्यामध्ये आतमध्ये डोकावून ती चोचीनं ते खाद्य खाऊ घालतो, तेव्हा आपण समजायचं की बाबा पिल्ले छोटे छोटे आहेत आणि ते पिल्ले आता मोठे व्हायच्या याला लागलेले आहेत। त्याच्यावरून आम्ही असं निरीक्षण नोंदवलं की त्याचे पिल्ले खूप छोटे आहेत, त्यांना त्यांचं तोंड वरहीसुद्धा काढता येत नाही, त्यामुळे ते आणि पिल्ले छोटे असतानासुद्धा ते घरट्यावर बसतात आणि त्यामुळे पिल्ल्याचं रक्षण होतं। सरांकडून आपल्याला आणखीन एक गोष्ट शिकायला मिळते की निरीक्षण करताना कुठल्याही पक्षाच्या आदिवासाला न छेडता त्या पक्षाचं किंवा त्या प्राण्याचं निरीक्षण करायला पाहिजे। कालच्या सेशनमध्ये सुद्धा आपल्याला ही गोष्ट ज्ञानेश्वर गिराम सरांनी सांगितली, श्री टाक सर पण आज आपल्याला हीच गोष्ट सांगतायत। तर निरीक्षण करताना या गोष्टीची तुम्ही नक्की काळजी घ्या। तुमच्या निरीक्षणामध्ये सर या पक्षाबद्दल तुम्हाला काय विशेष बघायला किंवा शिकायला मिळालं? हे पक्षी जसे जसे मोठे होऊ लागतात तसे तसे त्यांची भूक पण जास्त वाढलेली असते, म्हणजे त्यांना खाद्य खूप मोठ्या प्रमाणात लागतं आणि ते असे मोठे पण स्पीडने किंवा जास्त वेगाने होतात। मग अशा वेळेस ते पिल्ले आपली चोच वरी करून अन्नासाठी त्याच्या पालकाला म्हणजेच आईवडिलांना चोच वरी करून इंडिकेशन देत असतात की मला भूक लागलेली आहे। मग अशा वेळेस स्वर्गीय नर्तक मेल आणि फिमेल नर आणि मादी दोघे पण साधारणतः 10 मिनिटाला एखादा ड्रॅगन फ्लाय किंवा एखादा फुलपाखरू किंवा एखादा कीटक आणून त्या पिल्लास भरवत असतात। भरवत असताना आम्हाला म्हणजे साध्या डोळ्यानं निरीक्षणात ती काही गोष्ट आली नाही, पण फोटो घेताना एक अशी लक्षात आली की स्वर्गीय नर्तक हा घरट्यातून जाताना काहीतरी घेऊन जातो। आता मग हा खाऊ तर घालतो आणि जाताना काय घेऊन जातो म्हणून आमची थोडीशी उत्सुकता वाढली। त्यानंतर आम्ही 2-3 वेळेस निरीक्षण केलं तर आम्हाला असं आढळून आलं की जे पिल्ले आहेत त्यांची विष्ठा जो आहे हा स्वर्गीय नर्तक त्याच्या चोचीत घेऊन बाहेर घेऊन जातो। यामुळे काय होतं की घरट्यामध्ये जी घाण विष्ठा पडते ती घरट्यात न पडता तो घरटं स्वच्छ राहण्यास मदत होत होती। हे एक आम्ही नोंदवलेलं एक विशेष असं निरीक्षण आहे। जेव्हा पिल्ले मोठे होतात साधारणतः 1-15 दिवसानंतर पिल्ले मोठे होतात आणि घरट्याच्या कड्यावर येऊन पंख फडफडायला लागतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे आता उडतात की काय, परंतु त्यांच्या पंखामध्ये तेवढं बळ आलेलं नसतं आणि आई आणि त्याच्या वडिलांची खाऊ घालण्याची त्यांची स्पीड जास्त वाढलेली असते, कारण त्यांचं जसे जसे मोठं होईल तसे तसे त्यांना खायला खूप लागतं। आणि मग ते पंख जेव्हा फडफडायला लागतात वर येऊन घरट्याच्या वर आणि तुम्हाला असं पण दिसेल की तिथे त्याच्या घरट्याच्या बाजूला त्याची विष्ठा घरट्यावर पडलेली आहे, म्हणजे तो पक्षी हा त्याची विष्ठा स्वतः बाहेर टाकण्यास त्याचे पिल्ले सक्षम झालेले आहेत। अशा वेळेस ते पक्षी 1-2 दिवसात कधी उडू शकतात। आमचं नशीब चांगलं की आम्हाला हा पक्षी फर्स्ट फ्लाईट त्याची भेटली बघायला, यानं सर्वात पहिलं घेतलेलं उड्डाण आम्हाला बघायला भेटलं। हा पक्षी पहिलं उड्डाण घेतल्या जे त्याचं घरटं आहे त्याच्यापासून लांब जाऊन जाळीमध्ये बसतो आणि परत त्या घरट्यावर येत नाही। त्याची आई आणि त्याचे वडील किंवा स्वर्गीय नर्तक हा त्याला जिथे जाईल तो त्याच्या मागे मागे जाऊन त्याला खाऊ घालतात आणि तो जोपर्यंत उडायला किंवा
भक्ष्य पकडायला सक्षम होत नाही तोपर्यंत त्याची घरट्याच्या बाहेरच फीडिंग करतात. फीडिंग म्हणजे त्याला खाऊ घालतात. आपल्या मानवांचं पण तसंच काहीतरी आईची माया आपल्याला सगळीकडेच बघायला मिळते. निसर्गामध्ये सुद्धा ही गोष्ट सरांच्या निरीक्षणातून आपल्याला शिकायला मिळाली. कुठलाही पक्षी किंवा वन्य प्राणी म्हटलं तर निसर्ग साखळीचा तो भाग आला. तर निसर्ग साखळीमध्ये स्वर्गीय नर्तकाची काय भूमिका आहे? स्वर्गीय नर्तकची आपण जेव्हा अन्न साखळी पाहतो किंवा निसर्गातलं त्याचं हे पाहतो तेव्हा तो कीटक खातो. कीटक खातो आणि बांधाच्या बाजूला कधी कधी तो शेतामध्ये जाऊन सुद्धा खातो. म्हणजे हे नैसर्गिक पेस्ट कंट्रोल म्हणा किंवा एक किडीचं कंट्रोल म्हणा ज्याच्यासाठी आपण कीटकनाशक वापरतो हे तुम्हाला निसर्गानं दिलेलं आहे. तर हा एक निसर्ग नैसर्गिकरित्या हे कीट संरक्षणाचं काम करतं. परत ह्या साखळीमध्ये तुम्हाला इतरही पक्षी मिळतात. याच्यासोबत तुम्हाला नाचण पक्षी मिळतो. नाचणचा विणीचा हंगाम आणि स्वर्गीय नर्तकचा विणीचा हंगाम सारखाच असतो. त्याच्यासोबतच तुम्हाला चष्मेवाला व्हाईट आहे याचाही तुम्हाला विणीचा हंगाम मिळतो आणि त्याचेही घरटे मिळतात. तसेच त्याच्यासोबत तुम्हाला ड्रँगो किंवा कोतवाल ह्या पक्ष्याचेही घरटे बघायला मिळतात. आम्ही जो आदिवास निरीक्षण केला त्या आदिवासात जवळपास नीलिमा, टिकस ब्ल्यू फ्लाय कॅचर म्हणजे ह्या प्रजातीतील सगळे पक्षी तुम्हाला अनुभवायला मिळतात. त्यांचं तुम्हाला मधुर संगीत ऐकायला मिळतं आणि हा पक्षी उडताना तर इतका सुंदर उडतो की त्याची उडण्याची जसं काही एखादी परी नर्तक नृत्य करते किंवा एखादी स्वर्गातील अप्सरा नृत्य करते अशा प्रकारचं दिसतो तो उडताना आणि त्यामुळे त्याला कदाचित स्वर्गीय नर्तक हे नाव दिलेलं असावं. खूप सुंदर सर. आपल्या इकोसिस्टीमसाठी म्हणजेच आपल्या निसर्ग साखळीसाठी हा पक्षी किती महत्त्वाचा आहे हे सरांनी त्यांच्या निरीक्षणाद्वारे आपल्याला खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे. सरांचं निरीक्षण सुंदर आहे, सरांची वाईल्डलाईफ फोटोग्राफीसुद्धा खूप सुंदर आहे आणि पुढील भविष्यासाठी आमच्याकडून म्हणजेच टीम सारस कडून सरांना भरपूर शुभेच्छा. तुमची फोटोग्राफी वाईल्डलाईफ फोटोग्राफी अशीच बहरत राहो आणि तुमचं निरीक्षणसुद्धा आम्हाला अनेक गोष्टी शिकवून जाओ. तर खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला तुमचा मोलाचा वेळ दिला याबद्दल टीम सारस आणि हुंकार स्टुडिओज तुमचे खूप खूप आभारी आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, शेअर करू शकता, कमेंट बॉक्सद्वारे तुमचे विचारसुद्धा कळवू शकता. जर तुम्हाला आम्हाला सपोर्ट करायचा असेल, आमच्या टीम सारसला सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि पुन्हा भेटूयात अशाच एका अभ्यासकांसोबत अशाच एका इंटरेस्टिंग सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.